Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरने मतदान घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. येत्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनने मतदान न घेता पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरने मतदान घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनेच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम मशीन ही विश्वासपात्र नसल्याने भारत देशाची लोकशाही संकटात सापडली आहे. सत्ता मिळविण्यासाठी सत्ता पक्षाचे लोक त्यात सहजरित्या छेडछाड करू शकत असून ईव्हीएम मशीनची व्याख्या आता इझी विनिंग मशीन झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. ज्या देशांनी पूर्वी ईव्हीएम मशीनचा वापर केला होता आता तेही परत बॅलेट पेपर मतदान पद्धतीकडे वळले आहेत. त्यामुळे आता आपल्या देशातही लोकांची मागणी लक्षात घेता ईव्हीएम मशीन निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार करण्याची मागणी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. येत्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. अगोदरच्या राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये जे बॅलेट पेपरने मतदान व्हायचं तेव्हा आम्ही जो सामान्य माणूस जो आपला मतदान द्यायचं तेव्हा आम्ही समाधान व्हायचं की बा आमच्या मत आम्ही ज्या प्रतिनिधीला निवडलो त्या प्रतिनिधीला आमच्या मत गेलं. परंतु आता या ईव्ही मशीनमुळे आम्हाला हेच कळत नाही की बा लोकशाही आहे की नाही आहे
आपलं मत कोणाकडे गेला का गेला याची जर चारचापणी केली देश जग पातळीवर सर्व देशामध्ये अशी व्हीव्ही मशीनची पद्धत होती, परंतु असेच काही घोड दिसत होते, व्हीवर विश्वास नव्हता, म्हणून त्याच्या देशांनी व्हीव्ही मशीन बंद केल्या। म्हणून लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्ही पण असं भारत देशामध्ये व्हीव्ही मशीन बंद झाल्या पाहिजे या हिशोबाने आम्ही हा जी आपला एक निवेदन दिलं राष्ट्रपती साहेबांना। आणि आमचे सर्व कार्य जनता ईव्हीएमचा वापर हा देशासाठी जोपर्यंत लोकतंत्रांना प्रसन्न देत नाही तोपर्यंत ईव्हीएम मशीनचा वापर करू नये। आणि लोकांना ईव्हीएमबद्दल म्हणजे काही भावना आहेत की आम्ही मत कोणाला देतो आम्हालाच कळत नाही अशी ही अशांतता जनतेत पसरली आहे। आणि बायलट पेपरनेच निवडणूक घ्यावी, अन्यथा आपण याच्यावर बहिष्कार टाकू हा माझा निवडणूक आयोगाला संदेश आहे। आणि याच्यापुढं लोकतंत्राचा खून करू नये आणि लोकतंत्राला आणि लोकशाहीला आपण बायलट पेपरनेच निवडणूक घ्यावी हेच माझे सांगणे आहे। The bell icon on the YouTube app and never miss another update.